धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांनी बागलाण तालुक्यातून 75,000 तर इतर विधानसभा मतदारसंघातून 2,00,000 अधिक जादा मतदान घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा पराभव झाला. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. भाजपात गटतट, शिवसेनेचे रुसवे फुगवे यामुळे भाजपाला ग्रहण लावण्याचा सुरुवातीला प्रयत्न झाला. मात्र डॉक्टर सुभाष भामरे सर्जन असल्याने त्यांनी सर्व शस्त्रक्रिया वेळेतच केल्यात. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील नवखे होते. त्यांना मतदारसंघाची ओळख करून घेण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्यात बागलाणमध्ये 5 दिवस तर मालेगाव तालुक्यासाठी 6 दिवस असा त्यांचा दौरा झाला. त्यांच्यासाठी शरद पवार यांची एकमेव सभा सटाणा शहरात झाली तर भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन पाणी प्रश्न सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले. मतदारांनी विश्वास ठेवून मतदान केले आणि डॉक्टर सुभाष भामरेंना 2,50,000 अधिक मताधिक्य देऊन विजयश्रीची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. निवडणुकीचा निकाल लागताच ताराबाद नाक्यावर जयभद्रा व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला. नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला. सूर्या लॉन्समध्ये भाजप शिवसेना मित्र पक्षाच्या पहिल्याच मेळाव्यामध्ये माजी आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील पाड्यापाड्यांवर जाऊन डॉक्टर सुभाष बाबांना 70,000 ते 75,000 मताधिक्य मिळवून देऊ असा शब्द दिला असता तो शब्द नियतीने खरा केला असल्याची प्रचिती डॉक्टर भामरे यांच्या विजयानंतर आली. पाहूया प्रचार सभेत माजी आमदार बोरसे काय म्हणाले होते. आपल्याला येणाऱ्या 29 तारखेला डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना प्रचंड मताने विजय करायचे आहे. त्या निमित्ताने मी प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक ताड्यात प्रत्यक्ष येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सुभाष बाबा भामरे यांना प्रचंड मताने विजयी करायचे आहे. आणि विजयी करत असताना कुठल्याही पक्षाचा अथवा कुठल्याही राजकारणी लोकांच्या दडपणाखाली काम न करता आपल्याला एक दिलाने काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना आज जसं मी 4-5 महिन्यापासून आपल्या मतदारसंघात सुभाष बाबा भामरे हे कसे व्यक्तिमत्व आहे हे सांगत असताना उत्तर महाराष्ट्रातला एक प्रबल उमेदवार, आपल्या उत्तर महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता, या नेत्याकडे आपण चांगल्या नजरेने पाहिलं पाहिजे. आणि ही नजर जर आपल्या कुणीतरी दुष्ट लावत असेल तर त्या दुष्ट नजरेकडे आपण सुद्धा वाकड्या बोटाने त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. मी या प्रसंगी एकच माझं मत व्यक्त करतो. बागलाण तालुक्यात मागच्या वेळेस 30,000 मतांची आघाडी होती. बाबांना यावेळी 70,000 तर 75,000 आघाडी घेण्याचं काम मी आणि माझे या बागलाण तालुक्यातले सर्व सहकारी रात्रंदिवस मेहनत करून घेणार आहोत. मला साथ द्या. डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमातून बागलाण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि तो सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून डॉक्टर सुभाष भामरे यांची कमळ ही निशाणी राहणार आहे. 29 तारखेला प्रत्येक वाड्यात, प्रत्येक ताड्यात, प्रत्येक गावात, महानगरपालिकेत, नगरपालिकेत एकूण एक मतदान करून घेण्याचं काम आपलं सर्व मित्रांचं आहे. मी आभारी आहे सर्व माझ्या मित्रांचं. तुम्ही या कार्यक्रमाला आले आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला 29 तारखेपर्यंत रात्र मेहनत करायची आहे. तुम्ही मला साथ द्या. आपण डॉक्टर बाबा भामरे यांचा हात वळकट करू आणि मी इथं सांगतो जय हिंद.